टू दिस चॅनल्स आम्ही कोई क्रॅकर मी. आज आपल्याला बेसिक फॉर्म्युले शिकायचे फॉर 11th अँड 12th स्टँडर्डसाठी. ठीक आहे, जे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रीमध्ये किंवा आपण डिफरन्शिएशनमध्ये कोणते कोणते स्टँडर्ड फॉर्म्युले यूज करतो किंवा इंटिग्रेशनमध्ये आणि मॅथ्स वनमध्ये ट्रिग्नोमेट्रीमध्ये कोणते कोणते बेसिक फॉर्म्युले यूज करतो, ठीक आहे, ते सॉल्व करण्यासाठी पहिलं तुम्हाला हे माहिती पाहिजे. ठीक आहे, खूप जणांनी सांगितलेलं आहे ह्याच्यावर व्हिडिओ बनवा, म्हणजे ट्रिग्नोमेट्री त्याचे फॉर्म्युले आपल्याला हे शिकायचे आपल्याला. ठीक आहे, आणि जे काही फॉर्म्युले आहेत ते रिपीट मी बोलू शकतो, प्लीज तुम्ही इरिटेट होऊ नका, नाहीतर काही काही जण काय होतात रिपीट केल्यामुळं इरिटेट होतात, पण चालेल, दोनदा जर मी एक्सप्लेन करत असेल तुम्ही प्लीज इरिटेट होऊ नका, नाहीतर अदरवाईज तुम्हाला समजेल पण दुसऱ्यांना समजणार नाही म्हणून मी दोनदा रिपीट करणार आहे. ठीक आहे, इरिटेट होत असेल तर प्लीज थोडा ॲडजस्ट करा. ठीक आहे, बघा फॉर 11th अँड 12th साठी खूप बेसिक आहे, स्टँडर्ड फॉर्म्युले यायलाच पाहिजे, तरच तुम्हाला डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन येणार आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन पण येणार. ठीक आहे, बघा आता आयडेंटिटी तर तुम्हाला माहिती असेल, आयडेंटिटी कोणते कोणते आहेत आपल्याकडे, फर्स्ट साईन स्क्वेअर थेटा प्लस कॉस स्क्वेअर थेटा इक्वल टू वन. ठीक आहे, हे तर माहिती तुम्हाला. सेकंड वन प्लस टॅन स्क्वेअर थेटा इक्वल टू दॅट इज सेक्स स्क्वेअर थेटा. आणि थर्डवाला काय, इथं सपोज ए टाईप देतो, वन प्लस टॅन स्क्वेअर थेटा इक्वल टू सेक्स स्क्वेअर थेटा. जर इथे ए असेल तर इथं पण ए येणार, टू बी असेल तर टू बी येऊ शकतं. ठीक आहे, लास्टवालं वन प्लस कॉट स्क्वेअर थेटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थेटा. बघा इथं कन्फ्युजिंग होतात फक्त, इथे काय सी ए इथं पण सी ए. ठीक आहे, वन प्लस कॉट स्क्वेअर थेटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थेटा येणार आणि इथं वन प्लस टॅन स्क्वेअर थेटा इक्वल टू सेक्स स्क्वेअर थेटा. ठीक आहे, डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये. आणि मी बी तुम्हाला इथं कोसेक काढायला विचारतील, कोसेक स्क्वेअर म्हणजेच काय होणार, वन प्लस कॉट स्क्वेअर थेटा. आणि जर तुम्हाला कॉट स्क्वेअर थेटा काढायला लावला तर वन तिकडे शिफ्ट करायचा असतो. ठीक आहे, असं चेंजेस करता यायला पाहिजे तर फाइंड आउट होऊ शकतो. आता समजा इथं तुम्हाला टॅन स्क्वेअर विचारला तर काय करणार, वन तिकडे शिफ्ट करायचं, सेक्स स्क्वेअर थेटा मायनस वन येणार. किंवा इथं साईन स्क्वेअर थेटा आहे हे तिकडे शिफ्ट करावं लागेल, हे फाइंड आउट करायचं असेल तर हे तिकडे शिफ्ट करायचं, वन मायनस कॉस स्क्वेअर थेटा. ठीक आहे, डिपेंड करतं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, त्यानुसार फॉर्म्युले चेंज होत राहतात. आणि असं स्टँडर्ड आहे म्हणून हेच असं यूज नाही करायचं, मे बी अँगल टू थीटा इथं पण टू थीटा असला पाहिजे तर वन येईल. ठीक आहे, थीटा येतं इथं पण थीटा पाहिजे तर वन येणार. ठीक आहे, डिपेंड करतो क्वेश्चन कसा विचारला आहे. ओके, बघा आता सेकंड बी, बी टाईपमध्ये काय येणार, त्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारू शकतात साईन ए प्लस बी, याचा फॉर्म्युला काय, साईन ए प्लस बी. आता आतमध्ये अँगलची ॲडिशन आहे, ठीक आहे, आतमध्ये काय अँगलची ॲडिशन, आणि अजून एक आहे ते सम इंटू प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये पण कन्फ्यूज होऊ नका. इथं काय साईन ए प्लस बी ह्याचा फॉर्म्युला काय येणार, दॅट इज साईन ए इंटू कॉस, साईन ए इंटू कॉस बी, कॉस बी इथं प्लस आहे तर मध्ये प्लस घ्या. ठीक आहे, कॉस आता बी लिहिलं मी, आता कॉस ए लिहायचा, कॉस ए इंटू साईन बी. ठीक आहे, बघा साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय ना, साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. ठीक आहे, नेक्स्ट हे झाला फर्स्ट, सेकंड साईन ए मायनस बी, काय फॉर्म्युला येणार, साईन ए इंटू कॉस बी, सेम फॉर्म्युले फक्त इथं मायनस आहे ना, तर इथं फक्त मायनस टाका, इथे येणार मायनस कॉस ए इंटू साईन बी. ठीक आहे, नेक्स्ट थर्डवाला, आता जर फंक्शन कॉसने स्टार्ट होत असेल तर इथं ए प्लस बी आहे ना, तर इथं काय करणार, कॉस ए इंटू कॉस बी लिहायचं. ठीक आहे, कॉस ए इंटू कॉस बी, फंक्शन जर कॉसने स्टार्ट होत असेल तर कॉसनेच लिहायचं, मल्टी त्यांचा जो प्रोडक्ट आहे कॉसने लिहायचं आणि नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो साईनने लिहायचा. ठीक आहे, इथं प्लस आहे तर इथं मायनस लिहायचं, अल्टरनेट साईन, इथं कसं होतं प्लसला प्लस मायनसला मायनस, ओके तसं लिहायचं, हे तर सेम होतं, इथं अल्टरनेट असणार आहे, प्लस असेल तर मायनस, साईन ए इंटू साईन बी. ठीक आहे, नाव नेक्स्ट फोर्थ वन, कॉस ए मायनस बी इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी, काय होतं इथं मायनस आहे इथं. ठीक आहे, हे मायनस आहे तर इथं काय येणार,
प्लस एन आर, ठीक है, प्लस साइन ए इंटू साइन बी, हा फॉर्म्युला येणार, ठीक आहे. ए टाइप मध्ये 3 फॉर्म्युले, बी टाइप मध्ये 4 फॉर्म्युले दिले, ठीक आहे. प्रत्येकाचा गट तयार करतो, ठीक आहे, ग्रुप्स क्रिएट करतो, त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युले माहिती होईल, ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला बीचं, साईनने स्टार्ट होत असेल तर साईनेच द्यायचं, साईनमध्ये साईन आणि कॉस येणार, ठीक आहे, साईन आणि कॉस, कॉस आणि साईन, सेम तसंच इथं फक्त मायनस द्यायचं. ना कॉसने स्टार्ट होत असेल तर कॉस इंटू कॉस आणि साईन इंटू साईन, प्लस असेल तर मायनस करा आणि मायनस असेल तर प्लस करा, ठीक आहे. ना आता सी टाईपचे क्वेश्चन, सीमध्ये नीट व्यवस्थित लक्ष द्या, ह्याच्यामध्ये खूप डिफरंट तुम्हाला विचारू शकतात. बघा काय काय इथं, कॉस सॉरी साईन टू थीटा इक्वल टू साईन टू थीटाचा फॉर्म्युला काय येणार, टू साईन थीटा इंटू कॉस थीटा. बघा साईन टू थीटा इज इक्वल टू टू साईन थीटा इंटू कॉस थीटा. बघा अजून कसं विचारू शकतो तुम्हाला, मे बी तुम्हाला असं विचारू शकता, नाही इथंच लिहितो फॉर एक्झाम्पल, ह्याचे एक्झाम्पल सांगतो फक्त काय काय विचारू शकता. साईन थीटा, जर फक्त साईन थीटा दिला तरी मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे तर काय करणार, जर इथं टू थीटा असेल तर इथं काय लिहिलं आहे, थीटा आणि थीटा, टू थीटा असेल तर टू थीटाच्या हाफ करायचं, दॅट इज थीटा, ओके, इथे येणार थीटा थीटा. जर इथे सपोज थीटाच असेल मग थीटाच्या हाफ काय येणार, दॅट इज टू साईन थीटा बाय टू इंटू कॉस थीटा बाय टू, ठीक आहे, थीटाच्या हाफ करायचं, ओके, त्याला म्हणतात हाफ अँगल फॉर्म्युले. आणि हा जो आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. अजून काय काय येणार, फॉर एक्झाम्पलसाठी साईन थ्री थीटा आहे समजा, साईन थ्री थीटा असेल तर म्हणजे इथे येणार टू इंटू साईन थ्री थीटा बाय टू, ओके, इंटू कॉस थ्री थीटा बाय टू, असं पण विचारू शकता, ठीक आहे. साईन थ्री थीटा असेल तर मला ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर मी असं लिहिलं. हां पण साईन थ्री थीटाचा फॉर्म्युला अजून एक डिफरंट आहे, समजतंय का, अजून एक डिफरंट आहे तो पण तुम्हाला सांगेल. पण कधी यूज करायचा, ज्यावेळेस न्युमरेटरला तशी व्हॅल्यू विचारला असेल तर न्युमरेटर आणि डिनोमिनेटर कॅन्सलिंग पार्ट होत असेल तर त्यानुसार ॲडजस्ट करायचं असतं. आता सपोज साईन फोर थीटा आहे तर फोर थीटाचा हाफ किती, टू थीटा, म्हणजेच काय करणार, टू साईन टू थीटा इंटू कॉस टू थीटा, ठीक आहे, फोर थीटा आहे तर इथं टू थीटा आणि टू थीटा लिहायचं, ठीक आहे. बघा हे रफ करतो मी, हे एक्झाम्पलसाठी सांगितलं, मेन म्हणजे आपला हा फॉर्म्युला होता, ठीक आहे. ना आता ह्याचे अजून एक फॉर्म्युला आहे साईन टू थीटाचा, काय म्हणणार फॉर्म्युला, टू टॅन थीटा वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा, ठीक आहे. हा झाला ए टाईप, ह्याच्यामध्ये येणार सपोज ए टाईप, इकडे येणार बी टाईप, ओके, नंतर हे रफ करतो म्हणजे साईन टू थीटाला मी टू साईन थीटा इंटू कॉस थीटा लिहू शकतो किंवा टू टॅन थीटा आपण वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा लिहू शकतो, ठीक आहे, दॅट्स अप टू यू. ना सी वन, कॉस टू थीटा, हां हे मेन आहे, हे खूप वेळा विचारलं आहे, कॉस टू थीटा डिफरेंशिएशन इंटिग्रेशन आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये, ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला सोडणार नाही एंडपर्यंत, ठीक आहे. आता मी थोडंसं जास्त डीपमध्ये एक्सप्लेन करतो, इरिटेट होऊ नका, ठीक आहे, कारण एकाकडनं का आलेलं आहे इरिटेट होतात म्हणून रिपीट केलं, मग काही जण आहेत बोलणारे इरिटेट होतात. पण आता कॉस टू थीटा काय येणार, वन मायनस टू साईन स्क्वेअर थीटा, कॉस टू थीटा, इथं टू थीटा आहे म्हणजेच काय येणार, थीटा येणार, फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, वन मायनस टू साईन स्क्वेअर थीटा, ठीक आहे. जर सपोज इथं हां अजून एक येऊ शकता ह्याच्यात फॉर्म्युला, हे इकडे शिफ्ट करा, नाहीतर मी तुम्हाला पहिले बेसिक लिहून देतो, ठीक आहे. कॉस टू थीटा पहिला फॉर्म्युला आहे वन मायनस टू साईन स्क्वेअर थीटा, सेकंड जो फॉर्म्युला आहे टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन, ठीक आहे. टू थीटा आहे, टू थीटाचा हाफ थीटा, इथं पण थीटाच येणार, ठीक आहे, टू थीटाचा हाफ थीटा. अजून कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा, ओके, आणि अजून एक फॉर्म्युला आहे वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा, ठीक आहे. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा थर्ड फॉर्म्युला, फोर्थ काय, वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा, ठीक आहे. वन मायनस आहे खाली प्लस आहे, हां ह्याच्यामध्ये बघा हे इकडे बघा कसं विचारू शकता,
हे तुम्हाला सांगतो, 1 - 2 sin² θ इथं काय आहे, cos 2θ इक्वल टू 1 - 2 sin² θ. ओके, हे इकडे शिफ्ट करा, हे इकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय ना, 2 sin² θ इक्वल टू 1 - cos 2θ. ठीक आहे, हे मायनस आहे तिकडे गेलं प्लस होणार, हे प्लस आहे तिकडे गेलं मायनस होणार, म्हणजे 1 - cos 2θ मी 2 sin² θ लिहू शकतो. समजते का, 1 - 2 sin² θ 1 - cos 2θ 2 sin² θ लिहू शकतो. ठीक आहे, हे लक्षात राहू दे एवढं. आणि सपोज इथे 2 काढून टाकलं मी, कॉस थीटा आहे, तर कॉस थीटा मला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर इथे काय येणार, θ/2 येणार. ठीक आहे, मग इकडे काय येणार, असं येणार, हे काढून टाकलं मी, मग इथं 2 येणार. ठीक आहे, 1 - cos θ दॅट इज 2 sin² θ/2. ठीक आहे, डिपेंड करतं अँगल किती आहे. ओके, समजते का, आता हे रफ करतो. आता नेक्स्ट इकडे ह्याला घेतो, आता काय आहे, cos 2θ विच इज इक्वल टू 2 cos² θ - 1. ठीक आहे, हा मायनस वन आहे, इकडे आणा प्लस होणार, प्लस 1 + cos 2θ इक्वल टू 2 cos² θ. ठीक आहे, 2θ होता म्हणून इथं फक्त θ आहे, म्हणजेच काय, हे इकडे शिफ्ट केलं, 1 + cos θ 1 + cos 2θ 1 + cos 2θ दॅट इज विच इज इक्वल टू 2 cos² θ. समजते का, 2 cos² θ येणार. जर प्लस असेल मधी आणि बाजूला कॉस असेल तर फंक्शन नेहमी कॉसच येणार, आणि जर मायनस असेल बाजूला कॉस आहे तर इकडं फंक्शन साईन येणार. ठीक आहे, इथं जर मायनस असेल तर. समजते का, हा फॉर्म्युला असा येणार, जर इथे 2 काढून टाकलं तर इथे θ/2 येणार. 2 काय केलं आपण, काढून टाकलं, मग इथे θ/2 येणार, 2 cos² θ/2 ला मी 1 + cos θ लिहू शकतो. ठीक आहे, आता मग बेसिक काय येणार, त्याची बेसिक बघा काय येणार, 1 - cos 2θ म्हणजेच काय ना, मायनस आहे म्हणजे कॉस आहे, दॅट इज 2 sin² θ येणार. ठीक आहे, आणि 1 + cos 2θ दॅट इज 2 cos² θ. हे फॉर्म्युले आहे बेसिक. ठीक आहे, 1 - cos 2θ इक्वल टू 2 sin² θ, आणि 1 + cos 2θ ला मी 2 cos² θ लिहू शकतो. ठीक आहे, टेक दिस स्क्रीनशॉट, सी पर्यंत झाला होता, अजून नेक्स्ट बघू आपण. ओके, sin² θ झाला, cos² θ झाला. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, पहिले मी अजून एकदा सांगतो तुम्हाला, 1 - cos 2θ 1 + cos 2θ इज विच इज इक्वल टू, मायनस असेल तर 2 sin² θ, प्लस असेल तर 2 cos² θ येणार. ठीक आहे, ह्याला तर अजून मॉडिफाय करू शकतो, हा 2 तिकडे जाणार. ठीक आहे, वेमध्ये लिहून घ्या, दॅट इज 1 - cos 2θ / 2 दॅट इज sin² θ ओनली. ठीक आहे, 1 + cos 2θ / 2 जर असेल तर ओनली cos² θ येणार. ठीक आहे, डिपेंड करतं क्वेश्चन कसं विचारणार. नाव नेक्स्ट डी जागा, डी मध्ये आता, हा ओके, ई, आता ई मध्ये काय असणार आहे, tan² θ. काय फॉर्म्युला येणार tan² θ 2 tan² θ अपॉन 1 - tan² θ. ठीक आहे, tan² θ फॉर्म्युला येणार 2 tan² θ अपॉन 1 - tan² θ. इथं बघा, sin² θ मध्ये 2 tan θ अपॉन 1 + tan² θ आहे. ठीक आहे, 1 + tan² θ इथं काय, 2 tan² θ अपॉन 1 - tan² θ. ठीक आहे, ह्याच्यात कन्फ्यूज होऊ नका, tan² θ फॉर्म्युला वेगळा आहे, ह्याचा वेगळा आहे, इथं प्लस इथं मायनस आहे. ठीक आहे, ई एफ, हा एफ मध्ये आता ह्याच्यामध्ये टाईप आहे, फर्स्ट वाला टाईप, सपोज sin³θ, हा sin³θचा फॉर्म्युला डिफरंट आहे, तुम्हाला इथं सांगितलं होतं ते हाफ अँगल घेतलं होतं आपण. इथं काय करायला लागेल, sin³चा फॉर्म्युला अजून एक आहे तुम्हाला, 3 sin θ - 4 sin³θ. ठीक आहे, इथे येणार क्यूब, येणार ना क्यूब थीटा, 3 sin θ - 4 sin³θ. जर इथं 3θ/2 असेल तर इथे मी 3θ/2 लिहिणार, 3θ/2 लिहिणार, हाफ लिहिणार अँगल, जर मला हा यूज करायचा असेल तर. ठीक आहे, पण बेसिकली 3θ आपण हे यूज करणार. ठीक आहे, बेसिकली
हे यूज करना आपण, पण हा 3θ/2 असेल तर हा फॉर्म्युला मे बी इकडे जाऊ शकतो, समजते का, ह्याच्या मध्ये येऊ शकतो, इथं ह्याच्यात येऊ शकतो, म्हणून कन्फ्यूज होऊ नका ह्याच्यात, ओके। पण मेन म्हणजे तुम्ही स्टँडर्ड फॉर्म्युले तरी ऍटलीस्ट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला मॉडिफाय करते, ओके। sin 3θ = 3 sin θ - 4 sin 3θ। आता बी वाला cos 3θ = आता ह्याच्या रिवर्स करायचं, 4 आणि 3 लिहायचं, इथं काय लिहिलं होतं, 3 4 लिहिलं होतं, साईन असेल तर 34 लक्षात ठेवा, ठीक आहे, आणि कॉस असेल तर 43 लक्षात ठेवा, ठीक आहे, असं लक्षात ठेवा काहीतरी, 4 cos³θ - cos θ, 4 cos³θ - 3 cos θ, हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, 43 आणि 34 एवढं लक्षात ठेवा फक्त। सी tan 3θ = 3 tan θ - tan³θ upon 1 - 3 tan²θ, ठीक आहे। एफ मध्ये काय करणार, sin 3θ cos 3θ tan 3θ चा फॉर्म्युला आहे 3 tan θ - tan³θ upon 1 - 3 tan²θ, ठीक आहे, एवढे बेसिक आहेत फॉर्म्युले, हे सेपरेटली 3θ साठी, हे काय आले 2θ साठी फॉर्म्युले होते, ठीक आहे, अप टू दिस टर्म। नाउ नेक्स्ट, आता बेसिक वाले बघू, आता एफ इथं काय ना, आता साईन कॉस टॅन घेतला, आता याच्यामध्ये सम इंटू प्रोडक्ट घेऊ, ठीक आहे, सम इंटू प्रोडक्ट। आता याच्यामध्ये बघा काय करायचं, फर्स्ट वाला, याच्यात फर्स्ट वाला काय येणार, sin A + sin B वाला घेऊ, ठीक आहे, सोबत लगेच sin A - sin B वाला फॉर्म्युला, हा हे सम आहे, फंक्शनचा सम आहे, ठीक आहे, दोन फंक्शन आहे, मध्ये सम आणि सबट्रॅक्शन आहे, त्यांचं जे काही फंक्शन आहे ते प्रोडक्ट मध्ये कसं लिहायचं, ठीक आहे, एवढं माहिती पाहिजे, दोन्ही फंक्शन साईन आहे, मध्ये प्लस आहे, तर फंक्शन नेहमी 2 sin ने स्टार्ट होणार, ठीक आहे, दोन्ही साईन आहे, मध्ये प्लस आहे, तर 2 sin ने स्टार्ट होणार, sin angle A + B ÷ 2 करायचं, इंटू एक साईन घ्या एक कॉस घ्या, cos A - B / 2, ठीक आहे, जर दोन्ही साईन असते मध्ये प्लस आहे तर 2 sin ने स्टार्ट होणार, दोन्ही साईन आहे पण इथं मध्ये काय निगेटिव्ह आहे, मग काय करणार, 2 cos ने स्टार्ट करायचं, ठीक आहे, फंक्शन कॉसने, सम इंटू प्रोडक्ट, बघा प्रोडक्टमध्ये आलं हे, ठीक आहे, हे सम होतं त्याचं कन्वर्ट प्रोडक्टमध्ये केलं, म्हणून सम इंटू प्रोडक्ट आहे, 2 cos A + B / 2, कॉस घेतलाय, तिकडे काय घेणार, साईन, आता मायनस करा, A - B ÷ 2, ठीक आहे, असं करायचं होतं। आता नेक्स्ट थर्ड वालं, जर दोन्ही फंक्शन cos A + cos B, ठीक आहे, आणि हे फोर्थ वालं cos A - cos B, दोन्ही फंक्शन कॉस आहे मध्ये प्लस आहे, दोन्ही फंक्शन कॉस आहे मध्ये मायनस आहे, तर काय करणार, आता बघा कॉस असेल तर दोन्ही फंक्शन प्रोडक्ट मध्ये कॉस असेल, त्याला 2 cos A + B / 2 × cos A - B / 2, ठीक आहे, मध्ये प्लस आहे, प्रोडक्ट मध्ये दोन्ही कॉस फंक्शन, दोन्ही कॉस आहे पण नेगेटिव्ह आहे, पण दोन्ही साईन येणार तिथं, ठीक आहे, sin twice of sin A + B / 2 × sin A - B / 2, आणि इथं मायनस द्यायचं, ठीक आहे, फक्त कॉसला इथं निगेटिव्ह द्यायचं आहे, इथं काय येणार, पॉझिटिव्ह असेल दोन्ही फंक्शन कॉस आहे तर दोन्ही कॉस घ्यायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं, इथं काय cos A - cos B, मायनस ते मल्टिप्लाय करायचं, 2 sin A + B / 2 × cos A - B / 2, हे खूप इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युले, ठीक आहे, तसं तर सगळेच इम्पॉर्टंट आहे पण हे जास्त यूज करतो आपण इंटिग्रेशन आणि डिफरेन्शिएशन, डिफरेन्शिएशनमध्ये कमीच करतो, डिफरेन्शिएशनमध्ये ह्याच्या अगोदरचं cos²θ जो आहे तो जास्त यूज केला आपण,
आणि हे आपण ट्रिगोनोमेट्री मध्ये यूज केलं आहे. ठीक आहे, पहिला एवढा स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर ना प्रोडक्ट इंटू सम त्याचे फॉर्म्युले काय आहे ते पण सांगतो. टेक दिस स्क्रीनशॉट. नाव नेक्स्ट, आता बघा काय येतं. आता सम इंटू प्रोडक्ट होतं, आता काय येणार इथं, प्रोडक्ट इंटू सम. ठीक आहे, आता हे सम इंटू प्रोडक्ट होतं, आता प्रोडक्ट पासून सम मिळवायचं आपल्याला, त्यावेळेस फॉर्म्युला काय असेल बघा. इथं साईन आहे, इथं कॉस आहे, मग काय करणार, टू साईन ए इंटू कॉस बी. ठीक आहे, आता हा झाला प्रोडक्ट, टू साईन ए इंटू कॉस बी, टू साईन ए इंटू कॉस बी, हा पूर्ण ए हा पूर्ण बी. ठीक आहे, त्यावेळेस काय करणार फॉर्म्युला, मग इकडे काय लिहिलं आपण, साईन ए प्लस साईन बी लिहिलंय, मग इथं पण काय करणार, साईन ए प्लस बी. ठीक आहे, प्लस लिहायचं इथं, प्लस साईन ए मायनस बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला येणार, साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी. त्याच्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती पाहिजे, तरच तुम्हाला हे येते. नाव नेक्स्ट, सेकंड, टू कॉस इंटू साईन, टू कॉस ए इंटू साईन बी. हां, मग काय करणार, ज्यावेळेस पहिले स्टार्टिंगला कॉस असेल तर मध्ये मायनस येणार, आणि दोन्ही फंक्शन साईन असणार, साईन ए प्लस बी मायनस साईन ए मायनस बी. ठीक आहे, एकदा प्लस एकदा मायनस, मध्ये जे चिन्ह आहे ते नेगेटिव्ह येणार. ठीक आहे, नाव नेक्स्ट, थर्ड आलं, टू कॉस इंटू कॉस, टू कॉस ए इंटू कॉस बी. मग इकडे काय येणार, कॉस ए प्लस कॉस बी, म्हणजे इथं कॉस ए प्लस बी प्लस, मध्ये प्लस होतो, कॉस ए मायनस बी. ठीक आहे, सिमिलरच आहे, फक्त इथं काय करतो आपण, ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी, इथं मायनस 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 करतो. ठीक आहे, लास्ट म्हणजे फोर्थ, थोडं ऑड आहे हे, थोडं ऑड आहे, बघा काय करायचं, काय येतं, टू साईन इंटू साईन, टू साईन ए इंटू साईन बी. हा इथं काय करणार, मध्ये काय इथं मायनस आहे, मग इथं काय करणार, कॉस ए मायनस बी मायनस द्यायचं, स्टार्टिंगला कॉस ए मायनस बी द्यायचं. ठीक आहे, कारण असं का स्टार्टिंगला, कारण इथं नेगेटिव्ह साईन आहे. ओके, नेगेटिव्ह असल्यामुळे चेंज होतं इथं, म्हणजे कॉस ए मायनस बी कॉस ए प्लस बी. ठीक आहे, एवढे फॉर्म्युले आहेत, ते व्यवस्थित लर्न करा, पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. हां, एवढे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं पाहिजे असेल ते काही कामाचे नसणार. ठीक आहे, अप टू इथपर्यंत तर तुम्हाला माहिती पाहिजे, तर तुम्हाला डिफरेंशिएशन प्रॉपर येणार, इंटिग्रेशन येणार आणि ट्रिगोनोमेट्रिक येणार. ठीक आहे, आणि जर डबलला सांगितलं असेल तर तुम्हाला ऐकावंच लागेल ते. ठीक आहे, इरिटेट होऊ नका, झालं असेल तरी अजून एकदा सांगतो. ठीक आहे.